गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी ध्वजारोहण करण्यात आलं। एका ठिकाणी केसरकरांनी टेम्पो ड्रायव्हरला ध्वजारोहणाचा मान दिल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। ऐतिहासिक असा हा प्रसंग आहे आणि देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना एक बलवान भारत घडावा ही आदरणीय पंतप्रधान महोदयांची इच्छा होती आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जाज्वल्य देशभाव निर्माण व्हावा देशप्रेम निर्माण व्हावं म्हणून त्यांनी हर घर तिरंगा घर घर तिरंगा ही घोषणा दिली। आज प्रत्येकाने आपल्या घरावर आपल्या कार्यालयांवर जिथं मंदिर असेल तिथं मंदिरावर मशिदीवर चर्चवर प्रत्येक ठिकाणी तिरंगा झळकतो हे पंतप्रधान मोदींचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होत आहे आणि त्याच्याचबरोबर एवढीच एकी ही भारतामध्ये निर्माण होऊन दे आणि भारत वर्षाने जर एकत्रपणे काम केलं आपली एकी जर कायम राहिली तर भारतासारखा दुसरा बलाढ्य देश संपूर्ण जगामध्ये असू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज या स्वातंत्र्यदिनाने आम्हाला सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीची अंमलबजावणी आपण सर्वजण करूया। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।